नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर, ज्याचं नाव आहे क्लिक मराठी। मित्रांनो, आपल्या जागेचा 8 उतारा जर काढायचा असेल आणि तो इतर शासकीय कामांसाठी जर यूज करायचा असेल तर तुम्हाला 15 रुपये चार्ज येतो आणि तो 15 रुपये चार्जने तुम्ही डिजिटल स्वाक्षरीमध्ये 7-12 खाते उतारा काढू शकता। 7-12 सुद्धा निघतो आणि 8चा उतारा। आता आपला हा व्हिडिओ 8च्या उतारावरती आहे। जर 7-12 व्हिडिओ काढायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तर तो व्हिडिओ पण बघून घ्या। तत्पूर्वी हा व्हिडिओ बघूया। तर आपल्या जागेचा जर 8चा उतारा काढायचा असेल तर तो 15 रुपयेमध्ये निघतो आणि तो इतर कोणतेही म्हणजे शासकीय कामात किंवा कोर्ट कचेरी वगैरे इतर कोणतेही कामात चालू शकतो। तर आपला 8 उतारा कसा काढायचा त्याची प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आम्ही आपणापर्यंत नवनवीन व्हिडिओज पोचवत राहू। सबस्क्राईब केल्यानंतर घंटेचं बटन येईल, त्या घंटेच्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या व्हिडिओचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल। सर्वप्रथम तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर उघडायचा आहे आणि तिथं डिजिटल 8 उतारा असं टाईप करायचं आहे। त्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून तुमची डेस्कटॉप साईट म्हणून ऑप्शनवर क्लिक करायचं। त्यानंतर तुमचा मोबाईल जसा कॉम्प्युटर वर्क करतो तसा वर्क करू लागेल। त्यानंतर बघा, इथं रेग्युलर लॉग इन आणि OTP लॉग इन असेल, तर तिथं तुम्ही OTP लॉग इनवर क्लिक करायचं। इथं तुमचा मोबाईल नंबर कोणता असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आणि त्यानंतर खाली सेंड OTP वरती क्लिक करायचं। सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर एंटर OTP वरती तो OTP तुमच्या मोबाईल नंबरला आलेला असेल तो इथे टाकायचा आणि व्हेरीफाय OTP वर क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। त्यानंतर इथे बघा, डिजिटली साइनड 7-12 आणि डिजिटली साइनड 8, त्यावरती 7-12 आधी असेल तिथं 8वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर खाली बघा, इथं तुम्हाला मी झूम करून दाखवतो, डिस्ट्रिक्ट असेल तो तुमचा कोणताही जिल्हा म्हणजे जिल्हा जो कोणता असेल तो तुमचा जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर तुमचा तालुका असेल तो तालुका निवडायचा। त्यानंतर बघा, तुमचं गाव जे कोणतं असेल ते गाव निवडायचं आणि खाली बघा, खाते क्रमांकावरती क्लिक करायचं आणि तिथं खाते क्रमांक भरायचा। तुम्हाला जर खाते क्रमांक माहीत नसेल तर तिथं फर्स्ट नेमवरती क्लिक करायचं, तुमचं पहिलं जे काही नाव असेल ते नाव टाकायचं। त्यानंतर तुम्हाला हा उतारा काढण्यासाठी 15 रुपये खर्च येणार आहे, तर तिथं रिचार्ज अमाऊंटवरती क्लिक करायचं। रिचार्ज अमाऊंटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस येणार आहे, त्यामधून तुमच्याकडे जर इंटरनेट बँकिंग असेल तर इंटरनेट बँकिंगने तुम्ही पेमेंट करू शकता किंवा डेबिट कार्ड SBI किंवा बँक ऑफ बडोदाचं असेल तर त्यातून तुम्ही पेमेंट करू शकता। तर त्यातून पेमेंट करायचं आहे, इथं बघा अमाऊंट एंटर करायचे। अमाऊंट एंटर केल्यानंतर पे नाववरती क्लिक करायचं। पे नाववरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे, हे बघा अशा प्रकारचा, तुम्हाला झूम करून दाखवतो। तिथं मेक ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन येतो आहे, म्हणजे इथं ॲक्सेप्ट रिफंड पॉलिसीवरती क्लिक करून तुम्ही कन्फर्म करायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर हे बघा, हे पेज जे आहे ते तुमच्या अकाउंटचे डिटेल्स टाकायचे आहे तिथं, म्हणजे तुम्ही जे ऑनलाईन पेमेंट करणार आहे ते तुमचा कार्ड नंबर किंवा ऑनलाईन बँकिंग करणार असाल तर ऑनलाईन बँकिंगने। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे डिटेल्स टाकून नंतर ह्या अमाऊंट पे करायचे। इथं अवेलेबल बॅलेन्स 0 रुपये दाखवतं आहे, तिथं 15 रुपये येणार आहे। तिथं आल्यानंतर खाली डाउनलोड म्हणून ऑप्शन येतो आहे, तिथं डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुमचा उतारा डाउनलोड होईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा।